नमस्कार मी शिल्पा फॅमिली डॉक्टर क्लबमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बाळ घरात असलं ना की घराचं अगदी गोकुळ होत बाळाची गोष्ट प्रत्येक गोष्ट ही आपणच करावी अशी घरातल्यांची प्रत्येकाची चढाहोडच लागली असते जणू खर तर बाळाचा विकास हा सर्वार्थाने झाला पाहिजे यासाठी म्हणून आपण गर्भसंस्कार या पुस्तकांमध्ये संपूर्णत माहिती दिलेली आहे पण आज मात्र आपण संधी साधणार आहोत ते आपण बाळाचा विकास जो आहे तो कसा करू शकतो याबद्दल आज आपल्याबरोबर आहेत श्री बालाजी तांबे आपण स्वागत करूया गुरुजी आपलं मनपूर्वक स्वागत आपण आता प्रश्न घेणार आहोत बेलापूर केंद्रामधून नमस्कार बेलापूर केंद्र नमस्कार गुरुजी गणेश काळे बोलतोय मला दोन मुले असून त्या जुळ्या आहेत त्यातली जी लहान आहे तिथं रात्री पाय दुखतात आणि जरा अशक्त वाटते त्या दृष्टीने काय उपाययोजना करता येईल म्हणजे सध्या तरी तिचे पाय जे दुखतात ते त्याच्यामध्ये तिला ताकद कमी पडते का तर चैतन्यासारखं जे औषध आहे आता हे एक आपण बनवलेलं आहे चैतन्य तर इतर औषधं जी आहेत त्याच्यात नुसतं माल्ट किंवा मीठ टाकलेलं आणि ते दुधातनं घ्यायला माल तरी ते आवडत नाही चैतन्य हे कसं आहे की पारंपरिक आयुर्वेदाने सांगितलेल्या त्यामध्ये अश्वगंधा शतावरी वगैरे अशा सगळ्या आहेत औषधं प्लस सगळे सुंट मिरी पिंपळी वगैरे असते आणि हे दिल्यानंतर जे काही कमी पडते शक तिच्या शरीरातली धातूशक्ती ती बरोबर येईल किंवा मग तिला एकदा पाहून तिला लोह कमी पडत असलं तर त्यादृष्टीने हे सॅन रोज ते सॅनरोज जे औषध आहे तर ते औषध थोडंसं पावपाव चमचा वयाप्रमाणे अर्धा हे स्त्रियांसाठी जन्मभर खायचं औषध आहे कुठल्याही प्रकारे आयरन लोह कमी पडत नाही अंगावर जाणं वगैरे त्याच्यासाठी उपयोगाला असतं आणि अभ्यंग सेसमीचे जे तेल आहे तर ते तेल अभ्यंग तेलाने तिला मसाज करायचा अगदी लहान मुलगी असली तीन वर्षाच्या आतली तर खोबरेल तेलातला अभ्यंग वापरायचं आणि नाहीतर मग तिळाच्या तेलातला तेला अभ्यंग वापरायचं तर तुम्ही आता असं करून पहा म्हणजे बरोबर सगळं होऊन जाईल नाहीतर एकदा दाखवा मग नक्कीच बेलापूर केंद्र तुमचा दुसरा प्रश्न विचारा माझा एक सात वर्षाचा सा मुलगा आहे आणि एक पंधरा वर्षाचा आहे तर ते नैसर्गिक खाणं खायला थोडं हे करतं समजा आता मेथी किंवा कारले वगैरे आम्ही खातो पण मुलं खात नाही तर त्यासाठी तुम्ही काय सांगू शकणार कसं त्यांना मोटिवेट केलं जाईल कारलं वगैरे आता मुलं खात नाहीत पण त्यांनी खावं ही योजना म्हणजे पाहिजे सगळं एकतर काय की थोडंसं सगळं आवडेल हे शिक्षण द्यायला लागतं आपण जेव्हा जेवत असतो तेव्हा मुलं मग इकडे तिकडे फिर एक घास घेऊन परत जा दुसरीकडे हे लहानपणापासून अशी फिरतात मुलं तेव्हा त्यांना ते करू द्यावं त्याच्या मागे फिरण्यात काही अर्थ नाही परंतु आपलं जेवण झाल्यानंतर मग त्याला जवळ घेऊन मांडीवर जेव घातलं तरच मुलं नीट जेवतात तेव्हा ते दृष्टीने सवयी लावायच्या एक कारल्याची भाजी आहे तर तुम्ही कारल्याची भाजी केली तर ती रसाची भाजी केली की कडूच होणार ती तर त्या कारल्याला थोडस तुम्ही तुपावर परतून कुरकुरीत केली तर मुलं खाऊ शकतात हो हो। तर अशा प्रकारे थोडी व्हरायटी त्याची बदलून त्याच्या रेसिपीज बदलून त्या मुलांना खाऊ घातल्या तर चांगलं आहे शिवाय त्याची आवड म्हणजे फक्त जर तो एक लोणचणं पोळीच खातो आहे किंवा साखर तूप पोळीच खातो आहे जॅमच पाहिजे कुठला तरी स्ट्रॉबेरीचा असं असेल तर थोडं समजुतीने धाकाने दंडभेद ह्यांचा उपयोग करून त्याला सगळं अन्न खायची सवय लावणं गरजेचं आहे त्याच्या कॉम्पेन्सेटरी म्हणता येणार नाही परंतु त्याबरोबरीने मग काय करायचं त्याला सवय लागेपर्यंत की इथे म्हटलं तसं चैतन्य आहे हे मॅरोसॅन म्हणून एक औषध आहे आता हे मॅरोसॅन आहे ते जर आपण सहा वर्षापर्यंत मुलांना नीट आधीच दिलेलं असलं <laughs> तर काय होणार हाडं मजबूत झाली की मग नंतर पुढे केसांचा प्रश्न नाही कांतीचा प्रश्न नाही आणि <laughs> हाडांचा कुठलाही विकाराचा प्रश्न नाही हे मॅरोसॅन जे आहे त्या मॅरोसॅनमध्ये काय की सगळे इन्ग्रेडियन म्हणजे त्याच्यामध्ये खारीक आहे बाबळीचा गोंद आहे असे सगळे म्हणजे मग बाकी त्याच्यामध्ये अशी सगळे औषध आहेत की त्याने हाडं आणि संपूर्ण सप्तधातू धातू जे आहेत ते नीट नरिश होतात आता त्याला जर उद्या असं आपण पाहिलं की व त्याच्यामध्ये शतावरी कल्प म्हणजे एकूण तो फार किडकिडीत मुलगा आहे आणि खात ही नीट नाही मग काय करावं तर त्याला शतधाम द्यावं शतधाम म्हणजे काय शतावरी कल्प आणि बदाम अच्छा तर हे पोटात गेले आणि याच औषधीकरण करून त्याला फाईन केलेलं असल्यामुळे खायला सोपं होतं <laughs> आणि ऍब्सॉर्प्शन शरीरामध्ये चांगलं होतं कारण त्याला शरीरात जावं म्हणून इतर द्रव्यही मग टाकलेली असतात ते नुसतं दोन द्रव्यांचं मिक्सचर नसतं तसंच काय की लहान मुलांना ज्या वेळेला आपण बुद्धीची काहीतरी समजुतीची कामं सांगतो लक्ष एका ठिकाणी नाही भिरभीर फिरतात त्यावेळेला सुरुवातीपासनं त्यांना हे ब्रह्मलीन तूप जे आहे ते फ्रीजमध्ये ठेवायचं गोळी करायची नाही कशी बारीक तुकडा करायचा आणि तो आकार म्हणायचं तोंडात वर पाण्याचा गोठ द्यायचा अच्छा तो गिळला जातो तूप खायला मुलं कटकट करतील तर अशा वेळेला हे खाऊ घालावं तर तुम्ही यातली काही औषधं खाऊ घालू शकता परंतु त्याला जेवायची चांगली सवय लावणं गरजेचं नक्कीच खरं तर अतिशय महत्वाचं असतं लहानपणी जर आपण मुलांना ज्या सवयी लावू त्याच सवयी पुढे त्या त्यांच्या आयुष्यभर त्यांना लागू शकतात आता आपण प्रश्न घेणार आहोत तो कोल्हापूर केंद्रामधून कोल्हापूर केंद्र तुमचा प्रश्न विचारा मी मनीषा पाटील बोलतोय कोल्हापूरवरून माझ्या मुलाला जन्मताच माकडाडावरती गाठ होती आणि त्यामध्ये स्पायनल कॉड होती आणि त्याचं ऑपरेशन होऊन तीन वर्षाने त्याला पुन्हा सॅग एक तयार झाली आहे ती आतमध्ये आहे आणि ती स्पायनल कॉडला टच झाल्यामुळे न्यूरोसर्जनचं मत आहे की ते ऑपरेशन करून घेणं आवश्यक आहे अन्यथा ती संडाशी जागा निकामी होऊ शकते आणि त्याला तुमच्या का पुण्याच्या ह्याच्यामध्ये मी आणलं होतं दवाखान्यात त्यावेळेला ते त्याला अश्वासव बालामृत कुंडलिनी तेल दिलं होतं आणि डॉक्टरांचं म्हणणं आहे की ते ऑपरेशन झालंच पाहिजे त्याला जास्त त्रास होऊ शकतो म्हणजे आता अडचण काय की ऑपरेशन शिवाय होणार नाही असं पक्क जर डॉक्टरांचं मत असलं तर ऑपरेशन करणंच इष्ट आहे की आता नाहीच होणार म्हणून परंतु ऑपरेशन करण्याची जी लिमिट आहे ती विचारावी किंवा मी अजून किती दिवस थांबले तर चालेल म्हणजे <laughs> मग आम्हाला प्रयत्न करता येतो की आधी बरं होतं आहे का औषधाने आणि मग ऑपरेशनच्या बाजूला जावं लहान मुलांना दुसरं काय की जर पाच सहा वर्षापर्यंतच्या मुलांनाही करता येतं आता मगाशी एक प्रश्न होता बोलण्यात अशुद्धता किंवा आता समजा लंग्समध्ये बरोबर नाही हार्टमध्ये बरोबर नाही एक पाय वीक दिल किंवा पाय एकूण पेटके येतात नाही दुखतात ते पाय किंवा ते वीक राहतात येत अशा सगळ्या वेळेला तेल लावायचं तेलाच्या बरोबरीने धुरीचा खूप उपयोग होतो <laughs> तर जसं बाळणपणानंतर जसं एक धूप असतो म्हणजे बाळणपणा शोपा असतो वगैरे सगळ्या जी द्रव्य आहेत ती बाळणपणानंतर द्यायची धुरी आहे <laughs> तर करा ए, धूप करायचं म्हणजे हे कोळसे घ्यायचे त्याच्यावरती खाटेच्या खाली हे ठेवतात नेहमी धूप आणि असं टाकून वर जाळी ठेवायची <laughs> आता ब जेव्हा स्त्री खाटेवरती झोपून घेते तेव्हा जाळीची गरज नाही पण आता लहान मुलाला दुरी द्यायची तर ह्याच्यावर धरणार आपण आता हे लहान मुलाचं इथे तर एक भावली आहे परंतु इथे आता काय लहान मुलाने हात खाली टेकला एकदम हातातनं सुटलं काही झालं बरोबर तर जायचं असली तर धोका होत नाही कुठल्याही अग्नीचा अशा दृष्टीने आणि मग त्याला बरोबर अगदी सगळ्या बाजूनी धुरी द्यावी अगदी उलट धरायची गरज नसते परंतु तिरकं दोन्ही बाजूनी धरून सगळ्या आता सुद्धा आपल्याला असं वाटतं पण तेल लावून धुरी दिली तर त्या धुरीची औषधं ऍब्सॉर्ब लवकर होतात म्हणजे मग पायाला त्याचा फायदा होतो खरं तर मी नेहमी सांगत राहतो की घरामध्ये धूप करावा आणि हल्ली आम्ही आता काय केलं आहे की हा एवढा सगळा असा व्याप न करावा खरं करावा लागवा म्हणून अशा या बनवल्या ते पा हे कुंडासारख्या बनवल्या याला लाव लावायची की हे पेठ पेटून याचा आता हे काय कोळसा नसल्यामुळे ही चंदनाची आणि लाकडाची पावडर मिक्स केली आहे वनस्पतींची त्याचा धूर घरामध्ये दुसरं नुकसान करत नाही तर कोळशाच्या सोमट्या घेतल्या की कोळसा आणि त्याच्यामध्ये पेटण्यासाठी जे घातलेलं आहे तडतडणारं द्रव्य त्याचा धूर नाही चांगला आणि मग याच्यामध्ये धूप करायचा तर हे पेटवणी धूप करता येतो अशा ही धूप करता येतो तर ह्याच्यामध्ये मगाशी जे म्हणाले की बोलायला आहे किंवा ज्यांचे लंग्स बरोबर नाही हृदयविकार आहे त्यांना हा टेंडरनेस धूप आहे तर एका ठिकाणी लहान मुलाला ठेवायचं आणि त्या खोलीमध्ये खूप धूर करायचं धुरावर <laughs> धरायची गरज नाही धुरावर मुलाला आपण तीन महिने पहिल्यांदा सुरुवातीला धरतो <laughs> मग नंतर अंगाला तेल लावतो आणि धूर मात्र करायचा खोलीत पण मग वरती धरायची गरज नसते <laughs> खोलीवर धूर पसरला की त्याचा फायदा होतो तर हा टेंडरनेस म्हणून धूप आहे त्याचप्रकारे हा स्त्रिया ज्या आहेत त्यांचं बालणपण झाल्यानंतर किंवा आधी हा शक्ती धूप आहे केल्यानंतर तुम्हाला डिलिव्हरीचा किंवा लहान मुलांचं आरोग्यनंतर म्हणजे स्त्रीने धूप घेतला आहे पण शेवटी तिचं गर्भाशय ज्या पद्धतीने ते स्वीकारेल आणि मजबूत असेल आणि त्यांचे हॉर्मोनल सिक्रिशन बरोबर असतील तशी ती मुलाची वाढ बरोबर होणार त्यामुळे धुपाचं महत्त्व असतं शिवाय आयुर्वेद काय म्हणतो की लहान मुलं आहेत ती सेन्सिटिव्ह खूप असतात सगळ्या शक्तीला आता मला केस माहिती आहे की हे गडगडाट होतात ना पावसाळ्यात तर ते लक्ष दिलेली मुलं एकटं होतं आणि अचानक वीज कड़ाडली, खिडकीला पडदे नव्हते काही नाही तर ते आतमध्ये प्रकाशी आला आणि एवढा मोठा आवाज मी पडले सर मोठ्ठी बाजूला कुठेतरी तर त्यानंतर जे दचकलं मूल त्या दचक त्याच्या मेंदूवरच परिणाम झाला आधी मूल चांगलं होतं जन्मता तेव्हा ह्या सर्व गोष्टी हा झाला मोठा परिणाम पण पर बारीक सारीक किंवा दुसऱ्याची नजर पडणं हेही परिणाम होतात मग त्यासाठी ज्यांच्या घरामध्ये लहान मुले त्यांनी परिवार कवच किंवा सुरक्षा हे जे धूप बनवलेत तर तो सुरक्षा धूप सकाळ संध्याकाळ घरात केला तर बालरोग होत नाहीत सहा वर्षापर्यंत अवश्य करायचा लहान मूल केव्हा म्हणायचं सहा वर्षापर्यंत का <laughs> काय तोपर्यंत त्याच्या मेंदूची पूर्ण वाढ होत असते त्यावेळेला <laughs> त्याला वाचवणं आपलं कार्य आहे म्हणजे आपल्याला हे सगळे त्रास नंतर कमी होतात बरं बरं कधीतरी आपण आपली आजी वगैरे सांगत असतात त्या पद्धतीने जर आपण वागत गेलो तर उगीच आपण आधुनिकतेचा जो अवतार आणत असतो स्वतःच्या मनात की आधुनिक आधुनिक म्हणून आपण बऱ्याच वेळा विचार करत असतो ह्या गोष्टी बाजूला ठेवून जर आपण सायंटिफिकली आपण जर आयुर्वेदाची मदत घेतली तर नक्कीच ती आपल्याला फार उपयोगी ठरली डॉक्टर तांबे औषधापेक्षा इतर जुन्या जुन्या गोष्टी फार सांगतात आणि ते आध्यात्मिक जास्त सांगतात असं लोकांना वाटतं अध्यात्माचा अर्थ तुमचं आरोग्य चांगलं राहून जीवन चांगलं जगता येण्यासाठी केलेली या वस्तू सोडूनची व्यवस्था त्याला अध्यात्म म्हणायचं त्याच्यामध्ये वस्तू लागत नाहीत परंतु समजा संगीत नुसतं ऐकून मंत्र ऐकून शांत बसून ध्यान करून योग करून ज्यांनी बरं वाटतं ते सगळं अध्यात्मात जातं मी अध्यात्म का वगैरे काही सांगत नाहीये मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगतोय त्या अत्यंत शास्त्रशुद्ध हजारो वर्ष टिकून समाजात लोकांनी हो, फायदा करून घेतलेल्या आहेत त्याला जुनाट वस्तू म्हणून आधुनिकतेच्या नावाखाली आजारी पडण्यात तर काही मजा नाही त्या आधु जेवढी आधुनिक राष्ट्र आहेत त्यांचे तिथले लोक पहा त्यांचं आरोग्य पहा त्यांना काय होतंय आणि कशा तऱ्हेने चाललंय जे लोक आपल्याला इथे सांगतात की तुम्ही हे तेल खाल्लं की फॅट उतरेल हे खाल्लं की अमुक तुमचे वजन उतरेल त्यांच्या देशात गेलं तर आमच्यापेक्षा दहा पटीने जास्त वजनदार माणसं आहेत हो हो। म्हणजे वजनदार म्हणजे शरीराने नुसती मोठी तर अशा तऱ्हेने आपल्याला हे जे काही आयुर्वेदाचं ज्ञान आहे हे मी जुनाट काही सांगत नाही आहे हे संशोधन झालेलं आम्ही तर त्याच्यावर आता समजा मी दोन लाख लोकांवरती प्रयोग केला असला आणि त्याच्यामध्ये लहान मुलं आमच्याकडे एक चार चार हजार असतील झालेले आणि त्यांना जो लाभ झाला तुम्ही काय म्हणणार संशोधन अजून करायला आवश्यक आहे तेव्हा प्लीज माझं म्हणणं असं आहे की तुम्ही हे सगळं करा मग आधुनिक व्हा जीन घालून फिरायला हरकत नाही चांगली नोकरी घ्यायला हरकत नाही आय टी करायला हरकत नाही सिनेमा पाहा बाहेरचा बटाटे खा पण आरोग्य पहिल्यांदा सांभाळलं आणि ते जरी आणि सोपेपणाने येत असेल तर हे अवश्य करायचं आणि त्याची सुरुवात लहानपणी लहान मुलांच्या बाबतीत करायची मी तर आता मोठा झालो मला काही इलाज उरला नाही पण माझ्या आईवडील मी एवढा भाग्यवान माझ्या आईवडिलांनी माझे सर्व संस्कार केले आणि एवढंच नाही तर मी हे जे तुम्हाला सांगतोय ते आमच्या घरी सगळं झालेलं आहे आणि त्यामुळे मी आजपर्यंत कितीही चुकीचा वागलो चुकी मी मी चुकीचा वागतो असं नव्हे पण प्रवास असतो इकडे तिकडे जाणं येणं कुठेतरी होतं कधीतरी तरी सुद्धा आरोग्य टिकवू शकतो याच कारण आई वडिलांनी केलेले हे आहेत म्हणून यांना एवढं आहे आपण जो प्रश्न घेतोय कोल्हापूर केंद्रामधून नमस्कार तुमचा दुसरा प्रश्न विचारा माझा चार वर्षाचा मुलगा आहे त्याला वारंवार पोटदुखीचा त्रास होतोय आपलं बाल सिरप दिल्यानंतर त्यात म्हणजे पोटदुखीचा त्याचा त्रास थांबलेला आहे पण बाल सिरप किती वर्षापर्यंत द्यावं डॉक्टरने नऊ वर्षापर्यंत पोटदुखीचा त्रास लहान मुलांना असतोय वारंवार औषधं देऊ नका असं सांगितलेलं होतं त्या म्हणजे त्या सिरपचा वगैरे त्रास म्हणजे किती वर्षापर्यंत त्याला ते द्यावं असं अग्नी आता ह्याच्यामध्ये अग्नी सिरप आहे किंवा आता हे ब्रान्कोस आहे तर ब्रॉन्कोसॅनमध्ये असलेली औषधं आहेत ते काय आता मुलं जाता येतात दोन तुळशीची पानं खातात आढुळशाचं पान आहे तेही तोंडात टाकता येतं धुवून तर हे काय जन्मभर खाता येतं याचे रिॲक्शन कुठल्या नाही आयुर्वेदिक औषधाचं एक लक्षात घ्यायचं की नैसर्गिक द्रव्य असल्यामुळे त्या द्रव्याची जास्त कमीपणा केला किंवा के 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 चुकीच्या वेळेला घेतलं तर कमी जास्त एखादी शिंक आली किंवा एवढाच त्रास त्याच्यातून नवीन रोगाची उत्पत्ती होऊच शकत नाही याला म्हणायचं की रिॲक्शन येत नाही तर हे बाल हर्बल सिरप असू दे किंवा सॅन अग्नि सिरप असू दे मी ज्या वेळेला लिव्हर क व्यवस्थित नीट काम करत नाही अग्नि कमी असतो म्हणून पचत नाही त्यावेळेला अग्नि सिरप जास्त काम करतं आणि एरवी तुम्ही म्हणताय पोटदुखी वगैरे त्या दृष्टीने बाल हर्बल सिरप काम करतं हे देता येतं पण त्याचं कारण शोधायला पाहिजे की बऱ्याच वेळा काय आई कमी जास्त काहीतरी खाते आणि जर मूल अंगावर पीत असेल तर त्याला त्या दुधाचा त्रास होतो आणि मग पोटात दुखतं मग सिरप देऊन थांबलं जरी तरी आईने सुधरायची गरज असते एक दुसरं जरा मूल मोठं झालं बाहेरचं दूध आहे ते जर उकळवताना दुधामध्ये एक वीस टक्के पाणी घालायचं त्याच्यामध्ये वावडिंग टाकायचा आणि थोडा सोपा शोपा, शोपा किंवा सुंटीचा एक तुकडा टाकायचा आणि ते उकळवायचं दूध शोपा नाही पण सुंटीचा तुकडा आणि वावडिंग टाकून उकळवलं थोडा वेळ उकळवलं की ते वीस टक्के वीस टक्के जे पाणी टाकलं आहे ते जवळजवळ दहा पंधरा टक्के उडून गेलं तर दूध थोडं पातळ आणि उकळवलेलं राहतं तेच दूध मुलाला दिलं की बाहेरचं दूधही पसतं आणि टिकणारं दूध असलं की दहा दिवस चालू शकतं शेलवरती वीस दिवस तर मुलांना जराही देऊ नये दुधाने सुद्धा मुलांची पोटं दुखतात त्यामुळे पॅश्चुराईज चालवून घेता येईल श, श शक्यतो ताज दूध पाहिजे ताजं म्हणजे गरम करून ठेवून संध्याकाळी देता येतं तर अशा दृष्टीने आपण हे लक्षात ठेवून जर द्या दूध म्हणजे त्रास द्या मूल मोठं झालं तर मगाशी आपण म्हणत होतो ना की खाता खाता फिरतात मुलं एकच वस्तू खातात ऐकतच नाहीत बऱ्याच मुलांना माती खायची सवय असते त्याला अगदी जरी ती भाजलेली माती आणून दिली तरी ती एक एखादा खडा मजा म्हणून ते काही त्याच्यानी भरून चालणार नाही किंवा ते इकडे तिकडे हात लावतात तोंडाला बोटं घालतात तोंडात अंगठा घालणारी मुलं असतात त्यांच्या श्वासाने आणि पचनावर परिणाम होतो तर ह्या तेक सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे हे थांबलं तर मग सिरपही थांबून जाईल पोट दुखायचंही थांबेल पण आता जसं गुरुजी त्यांनी म्हटलं होतं की डॉक्टर नेहमी सांगत असतात की तुम्ही वारंवार औषध घेऊ नका पण काही काही औषधं जी आहेत ती आपण घेऊ नये हे उत्तम पण जी आपली काही च्यवनप्राश असतात किंवा जी आसवं असतात ती घेणं आवश्यक असतं की नाही त्यांच्या वाढीसाठी नाही नाही मुलांच्या वाढीसाठी नाही आता माझ्या वयाला पर्यंत लहानपणापासून यातलं कुठलंही औषध मला नाही चालत असत नाही पण मी रोज कितीतरी खाऊ शकणार औषधं म्हणजे मी एक बाबा मध्यंतरी आता हे बालर्बल सिरप मला घ्यायचा वेळ येणार नाहीये परंतु सॅन अग्नि सिरप मी अजूनही घेऊ शकतो तर अशा तऱ्हेने यातली सर्व औषधं इथे ठेवलेली काही मी जर गुटी घेतली तर मला नुकसान काही होणार नाही आहे पण आता या वयात कुठे गुटी त्याचं प्रमाण वाढवायला लागेल तर ही सगळी जी आहेत मॅरोसॅन आहेत ब्रम्हलिंग घृत आहे श शा, शतानंत आहे सगळी औषधं घेऊ शकतो मी यातली सगळी तेल या सगळे सिरप वापरू शकतो ही जी औषधं आहेत ही सुद्धा मी वापरू शकतो ते सीतोपला येते तर सगळे जन्मभर घेऊ शकतात तर ह्या सगळ्या गोष्टींचा आयुर्वेदातली हीच तर खुबी आहे आणि विशेषतः की या औषधांना किती दिवस घेतलं तरी नुकसान काही होणार नाही किंवा आता या ठिकाणी लहान मुलांना छाती धरते किंवा पचनही नीट होत नाही तर काय छातीत कपासलं तरी पचन नीट होत नाही लिव्हर सुद्धा आपण ज्याला फॅटी लिव्हर म्हणतो तर त्यांचं लिव्हर चांगलं काम नाही केलं किंवा बरेच वेळा जन्मता लिव्हरवर थोडी सूज असते मोठं झालं इकडे तर मग डॉक्टरकडे नेतात लोक तर अशा वेळेला त्याची छाती नीट राहावी म्हणून या रुईच्या पानांनी शेकायचं तेल लावायचं मसाज आपलं येते किंवा आणि मग त्याला ती रुईचं पान गरम करून छातीवर ठेवायची शेकायचं तर रुईच्या पानाने शेकता येतं मुलाला जास्त सर्दीचा त्रास असेल तरी ओवा मीठ अशी पुरचुंडी केलेली आहे ही गरम करायची त्याने शेकायचं बऱ्याच वेळा याच्यामध्ये किंचितसा कापूर मिसळला तर कापरामुळे काय होतं की श्वासाला मदत होते तुम्हाला तर कल्पना असेल सर्वांना की हा कापूर आहे तो घरामध्ये रोज का जाळावा सगळ्यांचं लंग्सचं फुप्फुसांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून ज्या वेळेला हिमालयात उंचीवर जातो आम्ही समजा सोळा हजार फुटावर गेलं तर श्वास जरा कमी पडतो हवा विरळ झाल्यामुळे <laughs> तिथे काय करायचं कापूर घ्यायचा आणि एका कपड्यामध्ये आपल्या रुमालाच्या कोपऱ्यात बांधून पुरचुंडी करायची <laughs> की श्वास सगळा बरोबर घेता येतो आणि शुद्ध होतो आणि जो त्रास होतो कमी दाबाच्या याचा तो आपल्याला त्या ठिकाणी होत नाही या कापूर मला तर असं लक्षात येतं की शंकर जे आहेत ते हिमालयावर माउंट एव्हरेस्ट कुठे कैलास पर्वतावर तिथे त्यांना सारखं कर्पूरगौरव करुणा होत Oh. कशाचा आणि देवासमोर कापूर जाळायचा mm -hmm. हा कशासाठी ती पद्धत पडलेली आहे की त्या ठिकाणी डोंगरावरती त्यांना कापराची गरज पडत असेल पण घरामध्ये बरं नॉन इन्फेक्शन आहे mm -hmm. तुम्हाला तर कल्पना आहे टूथ मध्ये थोडा कापूर असतो थो, त्यामुळे वरचे सगळे बॅक्टेरिया आणि जंतू मरतात तर कापराचा उपयोग आहे त्यांनी पुरचुंडीत थोडं टाकलं शिकलं